रेल्वे पोलीस दलाची उपनिरीक्षक म्हणून सब इन्स्पेक्टर म्हणून ह्या 2008 साली सुरुवातीला छत्रपती शिवाजी टर्मिनस म्हणजे CST मुंबई इथे त्या प्रथम रुजू झाल्या आणि तिथून त्यांची सेवा सुरू झाली. त्यांनी आव्हान स्वीकारलं. पहिले 2.5 वर्ष त्या महिला सुरक्षा यंत्रणेचं त्यांनी काम पाहिलं आणि नंतरची 1.5 वर्ष रेल्वे प्लॅटफॉर्मवर जी मुलं भरकटत असतात की ज्यांना कोणी विचारत नाही, वेगळ्या प्रवृत्तीतून ही मुली आलेली असतात, त्यांना त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या रेखा यांनी केले. मुलांनो, शिक्षण ही आपली संपत्ती तर आहेच आहे, परंतु हे शिक्षणाचा उपयोग करायचा का दुरुपयोग करायचा हे थोडंसं मुलांच्या पण हातात असतं, पालकांच्या पण हातात असतं. शिक्षणासाठी आज मुलं शहरामध्ये येतात, परंतु तिथं ते शिक्षण घेतात का? शिक्षण घेता घेता हे चांगलं काम करतात का? चांगल्या मार्गाला जातात का? की खरोखरच हे शिक्षण घेत आहेत का? ही जबाबदारी पालकांची पण आहे आणि मुलांची तर आहेच आहे. आपलं ध्येय, आपलं उद्देश लक्षात घेऊन आपण त्या शिक्षणाच्या प्रवाहाबरोबर जातो. परंतु काही वेळा असं होतं की घरातमध्ये आईवडिलांशी भांडून आलेली असतात मुलं, नातेवाईकांना मुंबईत भेटायचं असतं पण पत्ता माहीत नसतो, चुकलेली मुलं असतात. आणि आता तर शहराचं आकर्षण आणि अनेकदा बॉलिवूडचं पण आकर्षण मुलांना लागलेलं असतं, मग ती मुलं शहरात येतात. परंतु आपण काय करायचं आहे, काय करणार आहोत आणि काय करत आहोत याचा मुलांना पत्ता देखील माहीत नसतो आणि अशी मुलं मग भरकटत जातात, शिक्षण बाजूला राहतो, मुलांना वेगळ्या सवयी लागतात, वेगळ्या प्रवृत्ती त्यांच्या सुरू होतात, मनामध्ये वेगळे विचार येतात, पण आता करणार काय, आपला तर मार्ग चुकला आहे. आणि अशा वेळी रेखा मिश्रा त्यांच्या मदतीला धावून येतात आणि त्या त्यांचं काम वेगळ्या वळणावर चाललेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये कसं आणायचं हे काम त्या करतात. मुलांना ही सोपी गोष्ट नाही आहे. 45 वर्षाच्या एका गृहस्थाने 15 वर्षाच्या एका मुलाला मुंबईमध्ये पळून आणलं होतं आणि ही बातमी त्यांना गोवा पोलिसांकडून समजली. त्या लगेचच कामाला लागल्या आणि आपल्या संघटनेकडून त्यांनी त्या मुलाचा शोध घेतला आणि त्या मुलाला पालकांकडे सुपूर्द केलं. मुलाला आई भेटली, आईला मुलगा भेटला, ही जी भावना होती, हा जो आनंद आईच्या चेहऱ्यावर होता, त्याचीच पावती रेखा यांना मिळाली होती आणि त्यांना असे काम केले की त्यांना खूप उत्साह येतो कामाला. दक्षिण भारतामधील 3 मुली तमिळ भाषिक होत्या. त्यांच्या मार्गाने आल्या का चुकून आल्या का फसवून आल्या हे त्यांनाही समजले नाही आणि ही बातमी रेखा यांना समजली. त्या जवळजवळ 48 तास ड्युटी करत होत्या, परंतु त्यांनी ते काम हाती घेतलं आणि त्या मुलींना शोधून काढलं आणि त्यांच्या पालकांकडे त्यांनी पोहोचवलं. त्या मुलींनी अक्षरशः रेखा यांना मिठी मारली. वेळप्रसंगी त्यांना त्यांची बहीण व्हावं लागतं, त्यांची आई व्हावं लागतं, त्यांचं मातृहृदय जागं होतं, ताईचं नातं जागं होतं, पण हे मुलींचं काम करण्यात त्यांनी अखंड वाहून घेतलेलं असतं आणि त्या कार्य करतातच. मुलांना फेसबुक आता हे असं माध्यम आहे की याच्यामधून एकमेकांच्या ओळखी होतात, त्यातून गप्पा मारल्या जातात. आज तुमच्या शब्दात सांगायचं तर चॅट केलं जातं, चॅटमधून मेसेजेस केले जातात, मग तू इकडे ये मी तुला हे देतो, तू तिकडे ये मी तुला पैसे देतो आणि अशा गोड समजवणीला मुली पण बळी पडतात आणि त्यांच्यामधून वेगळंच वातावरण निर्माण होतं, वेगळं वळण लागतं. या मुली 14-15 वर्षाच्या वयाच्या असतात आणि यांना भावभावनेंना आवर घालणं कठीण असतं, त्यांना समजवणं कठीण असतं, त्यांचं मतपरिवर्तन करणं कठीण असतं. परंतु रेखा हे काम त्या करतात आणि आजही ते काम या करतात. शिक्षणाच्या नावाखाली मुलं मुली जेव्हा शहरामध्ये येतात आणि गैरप्रवृत्ती त्यांच्यामध्ये निर्माण होते आणि शिक्षण बाजूला राहतं आणि त्या वेगळ्या वळणाला जातात, परंतु हा विचार रेखा मिश्रा यांच्या लगेचच मनामध्ये येतो आणि मुलांना या प्रवृत्तीतून वाचवून शिक्षणाचं वळण कसं लागेल याचा त्या विचार करतात आणि आज ते महत्त्वाचं त्या काम करतात. आणि अशा विरांगणाला
पुरस्कार तर मिळाले आहेतच. महाराष्ट्र शासनाचाही पुरस्कार मिळाला आहे. भूषणावह त्या समाजासाठी ठरलेले आहेत. सामाजिक बांधिलकी जपत आहेत. सामाजिक मूल्य तर त्या जपतच आहेत. आणि समाजासाठी आपलं काहीतरी देणं आहे. आपला जन्म हा समाजहितासाठी झालेला आहे, नुसतं आपलं नाव कमावण्यासाठी नाही, असा त्या विचार करून त्या आज कार्यरत आहेत. आणि अशा या वीरांगणेला आपण आपल्याला अभिमान तर आहेच आहे, परंतु आपण त्यांना मानाचा मुजरा करूया. धन्यवाद.